अडीच वाजलेले आहेत पहाटेचे आणि मी आता कस्टमरला मेसेज करतोय. चला तर आता मग आपण निघूयात. आता मी निघालो आहे प्री वेडिंग शूटसाठी. लोकेशन सांगत नाही तर आता मग लगे राहो. निघाले म्हटलं सूरज. निघाले का? हो हो. आत्ता कुठे एक्झॅक्ट? आत्ता एक्झॅक्ट तळे जातो ना तिथे. बरोबर, मी पण निघालोय. ठीक आहे ठीक आहे, चालेल. ओके, लोकेशनला जाऊन रेडी व्हा डायरेक्ट. आम्ही त्याच लोकेशनला येऊ ना डायरेक्ट. हो ठीक आहे, चालेल. ओके ठीक, ओके. फर्स्ट पहिल्यांदा मी आता मी वेकीला पिक करणार आहे, देन प्रसन्न आणि त्यानंतर सँडी पाटील. क्यू गड, प्रत्येक वेळेस लेट बर का? काही संबंध लवकर नाही. पहिल्यांदा लेट झालं. पहिल्यांदा लेट, प्रत्येक वेळेस लेट. कुठे जायचं काय कल्पना आहे तुला? आज कुठे जायचं आपल्याला काय? तुम्ही नवीन नवीन ठिकाण नेता कुठे तरी? आज नवीन ठिकाण तेच आहे. व्लॉग पहिल्यांदा आहे. काय करतो प्रत्येक वेळेस लेट? तुम्ही आता मी नाही. आंघोळ केली का? आंघोळ केली, सगळं करून उरकून बसलो. काय रात्री करूनच झोपला का? मला आंघोळ काय गरम पाणी ठेवलेलं असते. कुठे जायचं आज माहिती का काय तुला? कुठे जायचं? नाही बाबा, नाही माहित. मला नाही माहित ना. नाही ठीक. मित्रांनो, सकाळी सकाळी चहा प्यायले. हा 5 वाजता हॉस्टेल. चांगले चांगले. या ठिकाणी प्री वेडिंगचं फर्स्ट लोकेशन आहे उरमोडी डॅम सातारा. तुम्हाला ॲक्च्युली मी सकाळपासून सांगितलं नव्हतं, पण आता पावसाळ्यामध्ये बंद असतं. वर्षभर महिन्यातून 2-3 प्री वेडिंग या ठिकाणी करतोच आम्ही वर्षभर. तुम्हाला मी लोकेशनचा लोकेशन दाखवतो पूर्णपणे. पण पाण्यात उतर नसेल. ओके, दोघांनी खाली तिन्ही बाजूने आपल्याला टाकत आहे, चारी बाजूने आईस असं म्हणून म्हणते. तुम्ही जाऊन तुमचे शॉर्ट्स घातले. तू खाली पकडा, खाली खाली लॉक करा. तुम्ही बघितलं असाल, ते ड्राय आईसनी एवढी मजा केली, एवढी मजा केली, मस्त आलं. नवीन ट्राय केलं काहीतरी. आता तुम्ही बघू शकता आमचे कपल काय करतात. ते अवस्था आमची अशी झाली, नवीन ड्रेस रेंटने आणलं होतं त्यांनी. कसं वाटलं तुम्हाला पाण्यात गेले होते? बेस्ट वाटलं. सूरज, ती कन्सेप्ट छान होती बरं का? ड्राय आईस. आणि स्पेशल थँक्स टू ऋषी, ज्यांनी ड्राय आईस आणि ऋषी पण घालवला. त्यांनी खर्च केला आज पूर्ण. त्या ऋषीनी त्यांनी टाकण्यावरून कळलं त्यांनी खर्च केला. ॲक्च्युली सगळे इथं बाकीचे पण कपल्स लोक आलेले, ते सगळे बघत होते की नक्की काय चाललंय. मस्त मजा आली. आता आम्ही चाललो आहे नेक्स्ट लोकेशनला, तर भेटूया तिथं. अशा रीतीनं आजचा दिवसभरातला दुसरा सेकंड लुक आम्ही चालू केलेला आहे. ऊन खूप लागतं, उन्हाची तीव्रता एवढी आहे की काळा पडलं.
सेकंड आउटफिट वरती लोकेशन वरती शूट चालू आहे. तिकडे घ्या साइड कोणते रे फ्लॅग कोड असतात गोळे पण ठेवायचे. ले लडाख, ले लडाख शूट बघा. अशा रीतीने पहिले दोन लोकेशन आणि पहिले दोन आउटफिट या ठिकाणी आमचे कंप्लीट झालेले आहे. आता आम्ही तिसऱ्या लोकेशनला चाललेलो आहोत. तर आमच्या आज कपल पण खूप कॉमेडी आहे. दोघ पण वेल एज्युकेटेड असल्यामुळं दोघांना पण फोटोग्राफीचं नॉलेज आहे, त्यामुळं काम करायला अजून मज्जा येईल. आता मी ड्रायव्हिंग करत नाहीये, आता मला रेस्ट भेटलेला आहे. आता मी डायरेक्ट ड्रायव्हर ठेवलेला नाहीये. ऍक्च्युली तोच बोलला की बाबा तू रात्री ड्रायव्ह केला, तर मी ड्रायव्ह करतो म्हणला दिवसभर, काही इश्यू नाही. आणि भूक तर एवढी लागली अक्षरशः. आता काय काय सांगू, आता बघू आता पुढे जाऊन थोडस काय भेटलं तर खाऊ, भेटलं तर भेटलं, नाही तर डायरेक्ट संध्याकाळी. केक कटिंग करायचं का? केक करा कटिंग. केक कटिंग करणार आहे. केक कटिंग करा. हॅपी बर्थडे. सगळ्यांच्या छत्र दाखवतो तुम्हाला. छत्र बघा कशात सर. छत्री, ही छत्री आहे माझी. ऊन लागणार नाही म्हणून ट्रान्सपरंट. कपलची छत्री बघू. कपलची कुठे? पावसाळा नाही हो. प्री वेडिंग ला अशी छत्री लागते. उन्हापासून प्रोटेक्शन. हे ट्रान्सपरंट आहे पण त्याच्यात कपलची कमी आहे. कपलची कमी आहे आणि अजून लहान आहे त्यामुळं. जब हम बडे हो जाएंगे हम भी शादी करेंगे ना. इधर इधर भाई तिकडे आमचा अजून एक माणूस बघा. त्यांनी बघा कोणती छत्री घेतली. ऑक्टा घेतला. ऑक्टा ऑक्टा म्हणतात त्याला. खूप असे कष्ट करता करता कपलला यायचे. मजा आली, खूप आली. अक्षरशः आम्ही पूर्णपणे भिजलो पाण्यात. जवळजवळ गुडघ्या एवढं पाणी होतं. त्या पाण्याच्या आतमध्ये उतरून शूट करत होतो. आणि आता आम्ही चाललेलो आहोत विडिमिलला, चाळकेवाडी. पवनचक्की हो. मोटरपासून खाली सेल लावून मोटर बनवायचो. ते सेम लोकेशन आहे. चालून चालून अक्षरशः एवढं दमलंय. खूप दमलंय. लय दमलंय. फोटोग्राफी करणं सोपं नाही भावा. दम लागतो दम. कोणी नाही कोणाचे शेवटी एकलंच रे जायचे. काळी चिमणी. काय होतं काळी चिमणी रे? काळी चिमणी पिक्चर माहिती आहे तुम्हाला तो? काय होतं काळी चिमणी मारल्यावरती? त्याची राख, त्याची राख केलं कर. पोरगी पट्टी पोरगी. काळी चिमणीची राख टाकायची असते माहिती आहे तुम्हाला. आवडते का ना तुला कोण? हा ना आवडत. अरे ती चिमणी जाळली ना, तिची राख टाकली की तुला पिक्चर नाही बघितला. कुठला पिक्चर? फॅन्ड्री. फॅन्ड्री पिक्चर नाही बघितला का तू? मग फॅन्ड्री म्हणजे तूच असतो का? अरे वा वा वा. बर बर बर. चला चला जावा. शाळा शिका. हा शाळा शिका. शाळा शिका. लोकेशन सगळ्यात खतरनाक आहे तुम्हाला बघायला मिळालंच. फक्त मी दाखवतो तुम्हाला. आता क्लायंट्स पण आलेले आहेत. तिसरं लोकेशन असं आहे. फुल वाऱ्याचा आवाज, थंड हवा, साताऱ्यामधील बीड मिल असं हे लोकेशन आहे. आता या ठिकाणी आम्ही शूट चालू करतोय. आता ॲक्च्युली लेट पण झाले आम्हाला. तर आता परत संगम माऊलीला जायचं आहे, जे ट्रॅडिशनल लुक आहे. आम्हाला तिथे
शूट करायचा आहे. ॲक्च्युली तो मॉर्निंगलाच घेतो पण आता थोडासा टाईमचा इश्यू झाल्यामुळे आम्ही तो इव्हिनिंगला ठेवला आहे 4 ते 5 दरम्यान. तो तुम्हाला दाखवतोच. आमचे अजून क्रू मेंबर्स आहेत या ठिकाणी आलेले, हौशी नवशी या ठिकाणी हौशीने प्री वेडिंगला आलेले आहेत, पण आता घरी जायचं नेटवर्कला नेटवर्क. ॲडव्होकेट मॅडम आहे, ॲडव्होकेट मॅडम. आज सुट्टी का तुमच्या कोर्टाला? कोर्टाला सुट्टी आज? नाही, मी आज सुट्टी टाकून आली आणि आम्ही खूप एन्जॉय करतोय. अजून एक सीट कुठे गेले बर्फवाले? ते तर काय दिसले नाही सकाळपासून. त्याला झोपलेले अक्षरशः, काय प्रॉब्लेम आहे? फर्स्ट टाइम आले सातारला, कसं वाटतंय? छान वाटतंय. जमलं तुमचा चेहरा सांगतो किती छान वाटतं तुम्हाला. काही इश्यू नाही. चला आता आपण मग कंटिन्यू करूयात शूट. आपलं मेन म्हणजे मेन पर्पज आपलं शूट आहे, त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करूयात. और जो तन मन में हो रहा है ये तो होना ही था. ए शिकले सगळं? हो शिकले. येतो का बघू, करून दाखव एखादा. संगीतची तयारी? अरे वा 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 वा, अरे वा 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 वा. रॅन ट टॅ ट टॅ ट टॅ ट टॅ टॅ ट टॅ रॅन ट टॅ. ॲक्च्युली जवळजवळ 4 आउटफिट तर कम्प्लीट झालेले आहेत आमचे. आता आम्ही ट्रॅडिशनल लुक करायचा आहे, त्यासाठी चाललेलो संगम माऊलीला, जे आहे सातारा सिटीमध्ये. तर मग बघूयात तिथले काही शॉट्स. बाय बाय. आता लास्ट आउटफिट राहिलेलं आहे ते पण वेस्टर्न डेटिंग सेटअप, नाही तर बोन फायर. ते आम्ही शूट करणार आहोत पुन्हा एकदा सकाळीच्या लोकेशनला. आपण शूट केलं उरमुडी डॅम त्या ठिकाणी. बाय बाय. हे नवर देवाचे बहीण आहेत, नेक्स्ट नंबर यांचा आहे. लगेच नाहीये. नाही का? टाइम आहे. कसं करणार? स्प्रिंग स्प्रिंग करा झाली. वाजवत होते चांगली वाज, मला येते वाजवतो बाकी. हा छान छान मस्त. एक नंबर एक नंबर एक नंबर. एकदम परफेक्ट एकदम परफेक्ट आहे. म्हणतो प्रसन्न घे त्यांच्याकडे. मटण थाळी, दिवसभराचं कामानंतर थकवा जाण्यासाठी मस्त खमा खमखमे. पाटील आतापर्यंत तुम्ही ब्लॉग पाहिलाच असेल. आणि जे एवढं काय घेता आलं दिवसभरामध्ये BTS, आम्हाला शूट प्लस BTS या काय ब्लॉग पण कंटिन्यू करत होतो. बरंच म्हणजे टास्क खूप मोठा होता, पहिल्यांदा ब्लॉग करतो त्यामुळं. आणि मेन म्हणजे आमचं मेन फोकस होतं शूटवरती, आम्हाला ते कम्प्लीट करायचं होतं आणि प्लस ब्लॉग पण. पण जेवढं काय शूट घेता आलं तेवढं घेतलं आम्ही. आता इथून पुढे आता एंड काय रात्री करता आलं नाही म्हणून आज एंड करतोय. आता आपण आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल. लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. येस.